मी संजीवनी पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज 15 ऑगस्ट आहे आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे सुद्धा पर्थमध्ये इस्वा म्हणजे जे इंडियन सोसायटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आहे, तर त्यांनी सुद्धा इंडिया डे परेडचा कार्यक्रम आयोजित केला होता. तर खूप छान असा तो कार्यक्रम होता आणि आपल्या इंडियातील वेगवेगळ्या कम्युनिटीजनी तिथे परफॉर्म केलं होतं. तर लास्ट इयर सुद्धा हा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा आपण काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत लास्ट इयर, तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते पाहिले सुद्धा असतील. तर यावर्षी तो कार्यक्रम रविवारी होता ना? हा रविवारी होता आणि त्या दिवशी मला जॉब होता, त्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. पण तरीही माझ्या काही मित्रांनी मला ते व्हिडिओज फॉरवर्ड केले किंवा पाठवले आणि ते आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहोत. कारण म्हणजे आम्हाला सुद्धा खूप अभिमान आहे की ज्याप्रमाणे तिथे परफॉर्म केलं गेलं तर खरंच अप्रतिम होतं. तर इस्वाने यावर्षी इंडिया डे परेड हा कार्यक्रम जो आयोजित केला होता तर खरंच अप्रतिम झाला आणि त्यात आपले जे दोन्ही मराठी मंडळांनी खूप छान असं परफॉर्मन्स केलं होतं. तर एक पंढरीची वारी एक अत्यंत उत्कृष्ट प्रकारे दाखवण्यात आली होती आणि खूप सुंदर असा कार्यक्रम तो झाला, छान कार्यक्रम झाला. तसंच ढोल आणि ताशा, महाराष्ट्र मंडळाचा ढोल आणि ताशा सुद्धा खूप अप्रतिम होता. हो, आणि हा कार्यक्रम 13 ऑगस्टला रविवारी झाला जसं श्रीने सांगितलं तसं, आणि खूप छान असा कार्यक्रम झाला. आमच्या दोघांची खूप इच्छा होती जायला पण म्हणजे हा, आणि त्या दिवशी जाता आलं नाही कारण मला पण जॉब होता आणि त्याची जी प्रॅक्टिस होती ती अगोदरपासून सुरू होत होती आणि एव्हरी संडे प्रॅक्टिस करायची आणि त्या दिवशी आम्हाला जाता येत नव्हतं कारण जॉब, कारण की मोस्टली तुम्हाला माहितीच आहे की श्रीला वीकेंडला जॉब असतोच, म्हणजे सॅटरडे किंवा संडे मोस्टली असतोच. तर त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिसला जाता आलं नाही आणि म्हणून मग तो कार्यक्रम, आणि त्या दिवशी सुद्धा म्हणजे 13 ऑगस्टला सुद्धा जॉब होता तर त्यामुळे जाता आलं नाही. पण एनिवे आपल्या फ्रेंड्सनी आपल्यासाठी काही व्हिडिओ हे शूट केलेले आहेत तर ते आम्ही सगळे तुमच्याबरोबर शेअर करणार. आणि आपल्या सगळ्यांसाठी ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे की ऑस्ट्रेलियामध्ये आपला भारतीय तिरंगा फडकतोय आणि आपली पंढरीची वारी म्हणा किंवा ढोल ताशाचा कार्यक्रम हा ऑस्ट्रेलियातल्या सिटींमध्ये त्याचा प्रसिद्ध सुद्धा आहे आणि खूप म्हणजे पॉप्युलर आहे, पण सगळ्यांनाही आवडतो इथल्या लोकांना. हो, तर हे आम्हा सगळ्या म्हणजे भारतीयांसाठी किंवा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी खरंच अभिमानास्पद आहे. तर तो कार्यक्रम बघण्यापूर्वी शार्वे आपल्यासाठी राष्ट्रगीत हे पियानोवर प्ले करणार आहे, तर हे थोडं आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. चला तर मग आता बघूया. पुन्हा एकदा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर शार्वे आता राष्ट्रगीत पियानोवर प्ले करणार आहे. हॅलो दादू. हॅलो, कसा आहेस तू आज? छान. ओके, मग अशी स्कूलमधून आल्या ना? आणि हे तुला कुणी शिकवलं राष्ट्रगीत पियानोवर प्ले करायला, सांग बरं? हां, तर तो असंच युट्यूबवर बघून बघून शिकला आहे. तर चालेल दादू, आता स्टार्ट करणार तू? हां चालेल. गुड वन, मस्त एकदम. थँक्यू, खूप छान वाजवलं. तुम्हाला सर्वांना हॅपी इंडिपेंडन्स डे. Oh,
तर या इंडिया डे परेडमध्ये मराठी असोसिएशन पर्थने पंढरीची वारी आयोजित केली होती आणि गेल्या काही दिवसांपासून त्याची तशी प्रॅक्टिस चालू होती आणि तुम्ही पाहू शकताय की लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आपला महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल लुक केलेला आहे आणि सगळेजण खूप उत्साहाने या पंढरीच्या वारीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसत आहेत. आणि या इंडिया डे परेडमध्ये महाराष्ट्र मंडळाने नेहमीप्रमाणेच ढोल ताशा अप्रतिमरित्या सादर केलेला आहे.
ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि स्वयं रहा. बाय. Yeah.